नांदेड लोकसभेसाठी अंदाजे 65% मतदान झाले. लोकसभा मतदारक्षेत्रातील 2028 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील 14 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली. सकाळी नांदेड उत्तर, दक्षिण, भोकर, नायगाव, मुखेड या विधानसभा मतदारसंघात तब्बल 78 EVM मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, पण प्रशासनाने तातडीने ह्या मशीन बदलल्या आणि मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदारांनी मतदान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दुपारी 4 वाजेपर्यंत ही गर्दी कायम होती. सध्या उन्हाळा असल्याने दुपारी मतदार बाहेर पडणार नाही असं वाटत होतं, पण मतदानाच्या दिवशी तापमान कमी असल्याने मतदारांचा उत्साह देखील वाढला. दुपारी 4 ते 6 या 2 तासात मात्र म्हणावी तशी गर्दी नव्हती. संध्याकाळी मतदान केंद्रांवर 2-4 मतदार दिसत होते. सायंकाळी 6 वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. 6 वाजेपर्यंत 65% मतदान झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत 60% मतदान झाले होते. यंदा मात्र त्यात 5% वाढ झाली. 5% वाढ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहे. नांदेडमध्ये पहिल्यांदाच दिव्यांगांसाठी स्वतंत्र मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली. निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या संकल्पनेतून हे मतदान केंद्र उभारण्यात आलं होतं. कलामंदिर परिसरातील नेहरू इंग्लिश स्कूलमध्ये या मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली होती. हे मतदान केंद्र इतर मतदान केंद्रापेक्षा वेगळं होतं. मतदान केंद्राला फुलांनी तसेच सर्वत्र फुग्यांनी सजवण्यात आलं होतं. पिण्याच्या पाण्याची सोय देखील या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली होती. विशेष म्हणजे या मतदान केंद्रांवर कर्मचारी देखील दिव्यांग होते. दिव्यांगांना मतदानापासून वंचित राहावे लागणार नाही. दिव्यांग बांधवांचा मतदानाचा टक्का देखील वाढावा यासाठी या विशेष मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली होती. दिव्यांग बांधवांनी देखील उत्स्फूर्तपणे मतदान केलं. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने काही विशेष मतदान केंद्र उभारण्यात आले होते. वज्राबाद परिसरातील गुजराती हायस्कूल येथे महिलांसाठी सखी नावाने मतदान केंद्र निर्माण करण्यात आलं होतं. या मतदान केंद्राची सजावट करण्यात आली होती. मतदान केंद्राबाहेर गुजराती हायस्कूलच्या विद्यार्थिनी महिला मतदारांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करीत होत्या. या मतदान केंद्रांवर महिला कर्मचाऱ्यांची देखील नेमणूक करण्यात आली होती. तसेच मतदान केल्यानंतर केंद्राबाहेर सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता. या सेल्फी पॉईंटमध्ये अनेक मतदारांनी सेल्फी काढली. थंड पिण्याच्या पाण्याची देखील सोय केंद्रावर करण्यात आली होती. एकंदरीत प्रशासनाने उभारलेले हे सखी मतदान केंद्र आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. निकिता ओझा. काय करता तुम्ही? तुम्ही कोणत्या शाळेचे विद्यार्थी आहात? आम्ही गुजराती हायस्कूलच्या विद्यार्थिनी आहोत. काय करता इथे तुम्ही आज? आम्ही येणार मतदान येणार त्यांना स्वागत करतात त्यांचं व्यक्तींचं. शाळेने माझं नाव पायल चौहान आहे आणि आम्ही इथे आम्ही गुजराती शाळेतर्फे आहोत. आम्ही इथं येणाऱ्या मतदारकाचे स्वागत करण्यासाठी इथं थांबलो आहोत. आम्हाला चांगलं वाटतं की आम्ही यांचं स्वागत करतो, कारण असं एकदम आमची शाळा खूप छान आहे आणि त्यांनी एवढं मोठं आमच्यासाठी केलं आहे, म्हणजे येणाऱ्या लोकांसाठी. आम्हाला पण वाटलं की आम्ही त्यांच्या साठी. माझं नाव अंकिता यादव आहे. अंकिता, मला सांग की यापूर्वी कधी शाळेत तुम्ही अशा पद्धतीने काही कुठल्या याच्यामध्ये रोल घेतला होता? ते नाही. आता काय करता तुम्ही? आता आम्ही येणाऱ्या मतदान करणाऱ्या व्यक्तींचा ऑक्शन करत आहोत.